विजय निलंगेकर, सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व काँग्रेसच्या कारभारावर कडाडून हल्ला केला. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांचे भाषण चालू असताना शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. आता बातम्या विस्ताराने. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांचे भाषण चालू असताना शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंचाजवळ जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यांची मागणी होती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा उभारण्याची, परंतु भाषण चालू असतानाच अचानक ओरड सुरू झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे ओरडणारे अशोकराव चव्हाणांचे भाडोत्री गुंड असल्याचा आरोप केला. पराजय समोर दिसल्याने असे प्रकार करीत आहेत असा आरोप अशोकराव चव्हाण यांच्यावर केला. आणि बंधूंनो, खरं म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळी 11 वाजताच्या सभेला ज्या विराट संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात, माझ्या मनामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही की या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाचंच सरकार येणार आणि या महानगरपालिकेमध्ये परिवर्तन हे निश्चितपणे या ठिकाणी होणार. बंधू भगिनींनो, हे अशोकरावांनी पाठवलेले लोक या ठिकाणी कशा करता आले आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. हे 5-6 लोक अशा प्रकारे ज्यावेळी आपल्या पायाखालची वाळू सरकते त्यावेळी अशा प्रकारचे लोक पाठवले जातात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज ही जी सभा आहे, या विराट सभेचं रूप पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या पायाखालची वाळू ही पूर्णपणे सरकलेली आहे आणि आता या ठिकाणी परिवर्तन होणार आहे. एकदा जोरदार नारा द्या, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. अशोकराव चव्हाणांचे किरायाचे लोक गेलेले आहेत, आता आपली सभा आपण सुरू करूया. अरे मी अशोकराव तुम्हाला सांगू इच्छितो, अरे तुमचा किल्ला आता उद्ध्वस्त होणार आहे आणि तुमचा किल्ला उद्ध्वस्त करण्याकरता देवेंद्र फडणवीसची आवश्यकता नाही, एकता प्रताप पाटील चिखलीकर देखील त्याकरता काफी आहे. याबरोबरच आजच्या बातम्या संपल्या. जय भीम.